खून देणाऱ्याची चूक आहे, तथापि मीच माफी मागतो. आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आता सत्यजित दादा तुमची सीट निवडून येणं पक्क आहे. का बरं पक्क आहे? अरे मी पावसात सभा घेतोय ना, पावसात सभा घेतली की सीटा निवडून येतात. शुभसंकेत आहे, शुभसंकेत आहे. नेत्यांचं म्हणणं आहे की पावसात सभा झाली की निवडून येतात. पण मी तुम्हाला सांगतो, पाऊस पडो की न पडो, मतांचा पाऊस पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. एक अत्यंत सुसंस्कृत, आम्ही शिवाजीरावांना खूप जवळून बघितलं, ते वेगळ्या पक्षात होते, आम्ही वेगळ्या पक्षात होतो, पण काय आदर होता, काय त्यांचा स्वभाव होता. एखाद्या नेत्याकडे पाहिल्यानंतर माणसाला वाटावं की कोणाकडनं प्रेरणा घ्यायची तर अशा नेत्याकडनं घेतली पाहिजे, असे शिवाजीराव होते. आणि त्यांचा प्रत्येक गुण हा मला सत्यजित मध्ये या ठिकाणी दिसतो. त्यामुळे आपल्याला सुसंस्कृत नेता पण त्याच वेळी जमिनीवर काम करणारा नेता हा या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक उमेदवार म्हणून मिळालेला आहे. आणि मग अशी त्यांनी सांगितलं, वाकुर्डे बुद्रुकच्या संदर्भात सांगितलं, वाकुर्डे बुद्रुकची योजना युती शासनाने आणली होती 95 च्या, 15 वर्ष 99 ते 2014 कुलूप बंद होती, कुलूप बंद. मोठे मोठे नेते होते, जयंतराव पाटील होते ना पालकमंत्री, होते फायनान्स मिनिस्टर, होते जलसंपदा मंत्री पण होते, फुटकी कवडी दिली नाही. पण आपलं पुन्हा महायुतीचं सरकार आलं, मी मुख्यमंत्री झालो, एका झटक्यात 100 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि सांगितलं या योजनेच्या निमित्ताने मी महाराष्ट्राचा निर्णय घेतला आणि सांगितलं की या ठिकाणी आता ओपन कॅनल नाही, बंदिस्त पाईपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी जाईल. आणि त्या योजनेची सुरुवात आपण केली, पहिला टप्पा संपतोय, दुसरा टप्पाही झालाय, आता मंजूर आहे. मी तुम्हाला आजच सांगतो, सत्यजित दादा तुम्हाला यांचा आशीर्वाद मिळाला आणि तो मिळणारच आहे. माझा तुम्हाला शब्द आहे, वाकुर्डीचे सगळे टप्पे पूर्ण होतपर्यंत पैशाची कमतरता पडू देणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला पाणी गेलं पाहिजे. आणि ज्या 26 उपसा सिंचन योजना, देशमुख साहेबांचं स्वप्न, 45,000 एकर जमीन ही आपल्याला पाण्याखाली आणायची आहे, या 26 योजना या ठिकाणी पूर्ण करण्याचं आश्वासन, आश्वासन नव्हे वचन हा देवा भाऊ तुम्हाला देतोय. त्याच्या फेर सर्वेक्षणाचा निधी दिलाय, एकदा फेर सर्वेक्षण पूर्ण रिपोर्ट आला, मार्चच्या बजेटमध्ये बार उडवून देतो आणि या सगळ्या योजनांचं काम या ठिकाणी निश्चितपणे करतो. आणि त्यासोबत